विचार करा मंडळी, 1000 रुपयामध्ये संपूर्ण मुंबई ते मडगाव असा स्लीपर बसने प्रवास होतोय, हे काही वेगळं की ऑड वाटत नाही का? आता आऊ मडगाव पावले पावले पावले. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपला सगळ्यांचं मिळून प्रवास होणार आहे दुसऱ्यांदा गोव्याला, तो सुद्धा मडगाव या भागापर्यंत. हो मंडळी, आज आपण सगळे मिळून जाणार आहोत मडगावला आणि या एकमेव ट्रॅव्हलने जी गोव्यातली सगळ्यात मोठी शान आहे. त्यानंतर रोजच्या रोज म्हणजे मुंबई ते गोवा 25 ते 30 फेऱ्या फिक्स असतात आणि ती दुसरी कोणती नसून ही एकमेव ट्रॅव्हल आणि ती म्हणजे पाऊलो ट्रॅव्हल. लेट्स गो इज ऑन. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. गोव्याची सुप्रसिद्ध ट्रॅव्हल पाऊलो ट्रॅव्हल या बसने माझा प्रवास होणार आहे बोरिवलीच्या नॅशनल पार्क ते थेट गोव्याच्या मडगाव या भागापर्यंत. साधारणतः गोव्याला जायला आहे ना 12 ते 14 तास लागतात किंवा जास्त सुद्धा, पण मी तुम्हाला सगळ्यांना पाऊण तासामध्ये मुंबई ते गोवा असं दर्शन घडवणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा, कारण पाऊलो ट्रॅव्हलच्या काही गमतीदार गोष्टी ज्या अजून पण माहीत नसतील त्या आपल्या सगळ्यांना माहिती पडणार आहे. तर फायनली मंडळी बरोबर गाडी 3:15 आली बोरिवलीच्या नॅशनल पार्कला आणि पाहू शकता मी आता पाऊलो या गाडीच्या आतमध्ये आहे. ही जी सीट पाहू शकता ना 19-20 त्यातली 19 नंबर माझी सीट आहे. हे बघा, इथं बॅग बिग ठेवून दिली आहे आणि आपण गाडीचं जरा आतमधलं इंटेरियल पार्ट बघून घेऊया कसं काय काय ते. गाडी 2x1 अशी स्लीपर गाडी आहे ज्यामध्ये पुढचे जे 1, 2, 3, 4 ह्या लाईनचे 4 आणि ह्या लाईनचे 4 हे असे 2x1 सिटिंग आहेत आणि बाकीचे जे पुढे ते स्लीपर आहेत 2x1 आणि वरती अप्पर बर्थ सगळे स्लीपरचेच आहेत. माझी जी सीट आहे ना ती ह्या नंबरला बघा 19 नंबरला. आणि इकडे जर फॅसिलिटीबद्दल बोलायला झालं तर पूर्ण स्लीपर अरेंजमेंट आहे ज्यामध्ये चार्जिंग पण दिले ह्या साईडला सामान ठेवण्यासाठी. प्लस ही गाडी AC नॉन AC दोन्ही पण आहे, पण सध्या नॉन AC असल्यामुळे याचे जे आहे ना AC बघा हे विंड हे सध्या बंद आहे त्यामुळे फिरून काही फायदा नाही. ज्या पाऊलो ट्रॅव्हल्सने माझा आज प्रवास होतो आहे ना ती संपूर्ण जर्नी बोरिवली ते मडगाव आहे. गाडीचा जो रूट आहे ना तो बोरिवली, त्यानंतर पुढे समतानगर, त्यानंतर अंधेरी, बँड्रा, पुढे सायन, मग वाशीची गाडी पकडून पनवेलच्या कळंबोलीपर्यंत आणि मग मुंबई पुणे हा एक्सप्रेस आहे पकडून गाडी जाणार कोल्हापूरवरून. कोल्हापूर नंतर जो आपल्याला हायवे लागणार तो म्हणजे नॅशनल हायवे 66 थेट मडगावपर्यंत. वा भाई वा, प्रवास करताना खूप आनंद आणि मजा येते. माझी जी तिकीट फेर आहे ना बोरिवली ते मडगावपर्यंत ही 1000 रुपये आहे. किती 1000 रुपये? 1000 रुपीज. आणि तीसुद्धा स्लीपरमध्ये. झालं होतं माहिती का की मी बुक केली होती सिटिंगमध्ये आणि सिटिंग तू थेट आली स्लीपरपर्यंत. आता सिटिंग ते स्लीपर कशी गेली आणि ते सुद्धा 1000 रुपयामध्ये ते तुम्हाला पुढे सांगेनच. तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचं आहे, कारण गोवा इज ऑन. ज्या पाऊलो ट्रॅव्हलने माझा प्रवास होतो आहे आपण त्याच्याबद्दल थोडीशी टेक्निकल इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. ज्यामध्ये संपूर्ण 24 सीट्स या स्लीपरच्या आहेत आणि 15 या सीटिंगच्या. त्यानंतर गाडीचं जे चेसिस आहे ते अशोक लेलँड खूप जुने चेसिस आहे आणि वरून जी बॉडी बसवली आहे ती स्वतः पाऊलो कंपनीची आहे. गाडीची स्पीड ही 85 लॉक आहे. प्लस यांची जी टाकी आहे डिझेल टाकी ती 500 लिटरची आहे. यार गर्मी एवढी झाली आहे ना
की अक्षरशः आंघोळ होते, तर म्हटलं जात थंड होण्यासाठी 10 रुपयाचं हे घेतलं आहे ॲपल ज्यूस. तर आता बरं वाटलं की तोडजो घोट मारून. आणि हे घेत असताना ना पटकन IPLची टीम आहे गुजरात टायटन्स, ती आता दोन्हीच्या दोन्ही त्या लक्झरी गाड्या माझ्यासमोरून गेल्या. आतमध्ये कोण होतं मोस्टली सगळे जे प्लेयर्स होते क्रिकेटचे, मगाशी गेली दाखवलं असतं, मी हे घेत बसतो ना, आणि त्याच्यासमोर लगेच गुजरात टायटन्स गेली. जसं गोवा हे मौज मजा करण्यासाठी आहे ना, तसं मौज मजा करण्यामध्ये ह्याचासुद्धा नंबर पहिला आहे. म्हणून तिकीट बुक करताना आहे ना मला आधीच सांगितलं होतं की अल्कोहोलची छोटीशी बॉटल को आहे ना, पण ती कॅरी करणं ते सुद्धा सामानासोबत कायद्याने गुन्हा आहे. तर मला असा प्रश्न पडला की मुंबईवरून गोव्याला कोण घेऊन जात नाही, उलट गोव्यावरून घेऊन येतात का, स्वस्त असते. पण तरीसुद्धा कुठून पण जावा कॅरी करणं अल्कोहोल ते सुद्धा सामानामध्ये एक बॉटल का होईना, पण ते कायद्याने गुन्हा आहे. कारण पुढे जाऊन महाराष्ट्र बॉर्डर का माहीत नाही, पण दुसऱ्या राज्यातल्या बॉर्डरवर सगळ्यांच्या डिकी ह्या चेक केले जातात, प्लस जे पॅसेंजर आहेत त्यांचे सामानसुद्धा चेक केले जातात. जर तुम्ही या गाडीचा नंबर प्लेट ऑब्झर्व केला ना, तर गुजरात पासिंग गाडी आहे. दरवेळी पावलोच्या ज्या गाड्या असतात ना त्या गोवा पासिंग असतात, पण ही गुजरात पासिंग गाडी आज इथे या लाईनला का आली ते तुम्हाला पुढे सांगेनच, पण तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. गाडी तर बरोबर ऑन टाईम आहे, चेंबूरला आले चेंबूरच्या मैत्री पार्कला, पण तरीसुद्धा गाडी लेटच आहे. कारण पॅसेंजर ऑलमोस्ट काय काय नाही आले तर त्यांच्यासाठी गाडी थांबली आहे. फक्त जो शेड्यूल टाईम असतो ना अरायवल टायमिंग, त्याच्या 10 काय 15 मिनटं थांबणार, त्याच्या पुढे थांबणार नाही. पॅसेंजर आले तर ठीक, नाही तर मग गाडी गोव्याला जाणार. वाजले टिक संध्याकाळचे 7:30, गाडी आली आहे वाशीच्या आतमध्ये. खरं तर काही कामकाज आहेत ज्यांचे पॅसेंजर म्हणा किंवा जो रिपोर्ट द्यायचा असतो ना तो सगळं इथे देत आहेत, प्लस गोव्याला जातात जी पार्सल अमेंडमेंट तिकडे लोड होत आहे. गाडी खरं तर ऑन टाईम होती, पण काय झालं माहिती का, सायनला पुढे मग ह्याला बँड्राला ना पॅसेंजर खूप उशिरा आली. गाडी पिकअप पॉईंटला आली तेव्हा पॅसेंजर घरातून निघाले. सो गाडी प्रत्येक ठिकाणी 20-20 मिनटं अर्धा तास थांबली, नाहीतर आम्ही एवढ्यात नाही म्हटलं तरी मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे ना लागलो असतो तिकडे. तर आता वाजले 8, गाडी अजून इथंच इथंच फिरते वाशी, त्यानंतर पुढे चांदपडा. आता थोडंच वेळात कळंबोली येईल, पण म्हटलं तर भूक लागली आहे, काही खाऊन घेऊया. घरून येताना आणली होती चपाती, भाजी नाही म्हणून ह्या साईडला जा आलू भुजिया घेतलेले बघा ह्या साईडला. आता बघू काय चपाती, येस हां फक्त चपाती आहेत. घरातून डबा आणला होता स्पेशली, म्हटलं हॉटेलला गाडी लागेल तेव्हा लागेल, तर ह्याच्यासोबत खुराक चालवून घेऊया. चपाती आणि आलू भुजिया जे कॉम्बिनेशन आहे एकदम नाद खुळा. भाजी पाहिजे असं काय नाही, काय ते समजून पण घेऊ, ॲडजस्ट करून घेऊ. तुम्हीसुद्धा असं कधी केलं असेल ट्राय तर जरूर या, कमेंट करून कळवा. बऱ्याच टाईमने गाडी आता आली आहे कळंबोली नाक्यावर, आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेस पकडून जाणार कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला गाडी थेट लागणार NH 66 मुंबई गोवा हायवे आणि स्ट्रेट मडगावपर्यंत. या पावलो ट्रॅव्हल कंपनीच्या जे मालक आहेत मेन मालक, त्यांची लोक अजूनही आठवण काढतात. एवढंच काय तर त्यांचे जे फोटो आहेत ते आजपर्यंत लोकांच्या ॲपला व्हॉट्सअप म्हणा इंस्टाग्राम फेसबुक ते स्टेटसला दिसतात. आणि त्यांचं जे नाव होतं ते म्हणजे लेट मारिओ पेरेरा. त्यांचं 2020 साली आकस्मिक निधन झालं, आणि एवढा रेकॉर्ड आहे ना
की जेव्हा त्यांचं निधन झालं ते त्यांना ती श्रद्धांजली वाहण्यासाठी टोटल 30 पेक्षा जास्त गाड्या होत्या पावलोच्या, आणि प्रत्येक गाडीचा हॉर्न मारत ते घेऊन गेली होती. सो ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी असेल यूट्यूबवर माहीत नाही, पण हे रिअल फॅक्ट आहे. गाडी आली आहे कात्रजला, आणि कात्रजला जे पावलो ट्रॅव्हल्स ऑफिस आहे ते समोर आहे बघा, ह्या साईडला समोर. तर गाडी थांबली आता शिवापूरला. शिवापूर इथे एक हॉटेल आहे नीलकमल, आणि जेवणाची काही सध्या एवढं काही मन नाही, कारण रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मग अशी चपाती खाली होती तेवढंच, आता थोडं चहा पिऊन घेऊया. आणि रात्रीच्या वेळेसची चहा पिणं म्हणजे वा बाई वा, एकदम नाद करा. 10 रुपया पुण्यातली चहा, कुठली पुण्यातली. रात्रीच्या 12 वाजता एका एक्सप्रेस हायवेवरती उभं राहून जी चहा पिण्याची मजा आहे ना, वा भाई वा, एकदम नाद खुळा. आणि स्पेशली पुण्यातली, हा पुण्यातली चहा. आमची पावलो ट्रॅव्हल तर लागली आहे, प्लस अजून पण 2 पावलो ट्रॅव्हल लागलेले आहे, ज्यामध्ये एक B9R वोल्वो आणि दुसरी ती म्हणजे BS6. तर त्या दोन्ही गाडी निघून गेल्या मगाशी, आणि आमची बाकी राहिलेली आहे. सो दिसायला थोडे पण सारखेच आहेत, पण ज्या रूट आहे तिचा तो सेम आहे. कुठे? गोवा, पणजी, मापुसा, मडगाव. खरं तर पावलो ट्रॅव्हल ही जी रात्री सुटते ना 3:30 तर ती 9:30 येते, पण कसं म्हणते का मुंबईतून गाडी लेट झाली, जवळजवळ ना म्हटलं ते 9 मुंबईलाच वाजले. सो 7 तासाचाही डिस्टन्स एवढा होता ना, म्हणजे पॅसेंजर खूप उशिरा निघाले, त्यासाठी गाडी सायन म्हणा किंवा बँड्रा पुढे मग चेंबूरला बरंच वेळ थांबली. नाही म्हटलं तरी ना, हां नाथ खुळा, नाही म्हटलं तरी अर्धा तास थांबली. सो इथे यायला लेट झालं, 12 वाजले आहेत, पॅसेंजर पण खूप कंटाळले, मीसुद्धा खूप कंटाळलो, पण मी आधीच घरच्या होममेड चपाती आणि शोसोबत पोट भरून घेतलं होतं, आणि आता ही चहा. पावलो ट्रॅव्हलच्या काही गाड्या आहेत ना, त्यांच्या बॉडी स्वतः बनवतात, डिझाईन करतात, आणि त्यांची डिझाईन एवढी भारी असते ना की विचारू नका, माणूस प्रेमात पडेल, एवढी युनिक डिझाईन. आणि बहुतांश सगळ्या गाड्यांना हीच डिझाईन असते, थोडंफार चेंज असतो. त्यामुळे काय होतं माहिती का, जर सारखी ठेवली ना तर एका ठिकाणी समजा 4-5 गाड्या लागल्या तर माणूस पूर्णपणे कन्फ्यूज होतो. तर वाजले 12:20, गाडी निघाली. आपले ड्रायव्हर दादा होते जे नाईक आणणार आहे, त्यांचं नाईक आणि गोव्याचे राहणारे आहेत. तर आता यांची ड्युटी संपली, मुंबईवरून गाडी चालवत होते, आता जी ड्युटी लागली आहे ते दुसरे ड्रायव्हर आहे, त्यांची ड्युटी संपणार सावंतवाडीला, बरोबर ना. तर गाडी सुटली आता हॉटेल नीलकमलवरून, थोड्याच वेळात काही म्हणजे 1-1.5 तासाने आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सा ता रा. मागे बऱ्याच वेळा माझा प्रवास झाला मुंबई पुणे त्यांचा कोल्हापूर ह्या रूटवर, पण सातारा हे ठिकाण दिसलं नव्हतं व्हिडिओमध्ये. सो बऱ्याच जणांनी कमेंट केलं की आमचा सातारा दाखवा, आमचा सातारा दाखवा. तर घ्या मंडळी, थोड्याच वेळात तुम्हाला सातारा दिसणार आहे, कारण कराडची पहिली म्हणजे कराडची सीट असणार आहे इथे पिकअपला. तर तुमचं दिसेल काय 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 सातारा. आता मंडळी थोड्याच वेळात खंबाटकी घाटाला सुरुवात होणार आहे, आणि आम्ही आता खंबाटकी घाटाच्या एकदम पायथ्याशी. स्वामी रामेश्वर मस्तपैकी, कारण लक बाय चान्स सिटिंग मधून मला स्लीपरची तिकीट मिळाली आहे. तर ऑब्व्हियसली या संधीचा फायदा घेतला पाहिजे की नाही. मग झोपूया आणि भेटूया थेट कोल्हापूरला. We'll be right back.
मंडळी वाजले आता 6:15 आम्ही पोचलो वैभवडी या ठिकाणी. आता वैभवडी मेन मार्केटपासून जायचं आहे आम्हाला पुढे NH 66 मुंबई गोवा हायवे जो आम्हाला लागणार थेट तळेला. वा भाई वा. आता थोड्याच वेळात आहे ना इथून रेल्वे ट्रॅक पास होतो. रेल्वे ट्रॅक आम्ही आलो गगनबावडा घाटवरून आणि त्याला जायचं आम्हाला पलीकडे रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे. बघूया आता बंद केलं आहे. हा बंद केलं वाटतं मंडळी. नाही चालू आहे चालू आहे चालू आहे वाटतं. बंद केलं असेल मग चालू झालं बरोबर. आणि आमच्या पुढे बरंच अजून एक दोन लक्झरी आहे ज्यामध्ये इंदुमती एक आहे. पुढे अजून दुसरी आहे ती म्हणजे ती पण इंदुमतीच आहे. वाटतं एक ट्रेन आता मगाशी येऊन गेली बरोबर. मग एवढं सगळं आता लाईनीत काढायला लागलेत बघा. आणि हा रेल्वे ट्रॅक बघा. हा रेल्वे ट्रॅक ज्याच्यातला एक मार्ग जातो मुंबईला आणि एक जातो गोवा लाईनला. मला वाटतं हा ह्या साईडचा मला वाटतं ह्याला असेल मुंबईला. आता काय समजत नाही पटकन. नाही ह्या लाईनचा गोवा बरोबर. ह्या लाईनचा गोवा आणि ह्या लाईनचा मुंबई बरोबर. असं कन्फ्युज म्हणजे कन्फ्युजन. गाडी आता कणकवलीला आली असून कणकवलीचा आज काय बाजार नाही. त्याचा बाजार हा बुधवारीच. आणि कणकवलीच्या ST डेपोमधून निळपरी निघाली या साईडला बघा. नाही कणकवली डेपो बोलतो सॉरी आचरा मालवण ह्या रोडने निघाली. आणि तीच गाडी असावी बहुतेक. हा एक नंबर गाडी आली आहे कणकवलीला. कारण कणकवली एक कणकवली आणि कणकवली दुने कणकवलीच. वेलकम टू कणकवली. गेल्या 50-60 वर्षाहून अधिक पावलो ट्रॅव्हलची सेवा आजही कोवेकरांच्या सेवेत आहे. कोवेकरीच नाही इतर जे राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र त्यानंतर पुढे मग हैदराबाद गुजरात इतर भरपूर ठिकाणी आजही लोकांच्या सेवेत आहे. आणि येत्या 10 वर्षांमध्ये ह्या गाडीला सेंचुरी पूर्ण होणार. काय होणार सेंचुरी. आणि या साईडला हा फोटो पाहू शकता जो पावलो ट्रॅव्हलचा एकदम सुरुवातीचा यांची पहिली गाडी. आणि मोस्टली अशा गाड्या आहेत ना जुने जुने जे होते ना चित्रपट हिंदी चित्रपट तर त्या ठिकाणी वापरले जायच्या. फक्त वरून नाव चेंज करायचे पण मूवीजमध्ये मात्र हमखास वापरायचे. कुठली पावलो ट्रॅव्हल. सुप्रभात मंडळी. येवा चाय पिऊ घेवा. आता मी आहे ओसरगावला. ओसरगावचं जे साहेब हॉटेल आहे ऑलमोस्ट गोवालाईनचे जेवढे गाड्या थांबतात तिकडे आहे मी. आणि आता मस्तपैकी पहाटेची सकाळची कोकणातली चहा पितोय. हा एकदम मस्त आला बिला काय ते टाकून बिकून चहा बनवली आहे. भारीच चहा बनवली आहे. काल रात्री जी चहा पिली ना त्याच्या 5 पटीने ही चहा चांगली आहे. काल रात्री 7:05 झाल्यानंतर जाऊन झोपलो आणि अशी काय झोप लागली ना थेट गगनबावडा यायच्या आधी उतरलो. सो काळोख असल्यामुळे तुम्हाला काही जास्त दाखवू शकलो नाही. पण हां जो मागे 1 महिना गगनबावडा घाट बंद होता ना त्याचा थोडाफार फायदा झाला आहे. जास्त पण नाही म्हणत मी. फक्त जे खड्डे होते ना ते फक्त बुजलेत बस. बाकी काही नाही. रस्ता खडबडी खडबडीतच आहे. सो जवळजवळ नाही म्हटलं तरी 90% हा रस्ता चांगला आहे. फक्त 10% थोडं कमी आहे म्हणजे खडबडीत आहे पण चांगलं आहे ठीक आहे. एखाद्याला जर 2-व्हीलरला जरी आला ना आरामात गाडी काढू शकतो आरामात कुठलंही टेन्शन न घेता. आज दिनांक 5 मे 2022. मी 2 मेला बुकिंग केली होती. बुकिंग करताना मला 2 ऑप्शन होते सिटिंग आणि स्लीपर. जी सिटिंगची फेअर होती ना ती 1000 रुपये आणि स्लीपरची 1500 रुपये. सो मी चॉईस केलं की मला कसं जास्तीत जास्त कॅबिनमध्ये बसून शूट करायचं होतं ना तर मी सिटिंगची घेतली. सिटिंगची मला परवडली 1000 रुपयाला. आणि लगेच मला 4 तारखेला समजलं की गाडी कॅन्सल झाली आहे. कुठून जी गाडी सुटते गोव्यावरून मुंबईला यायला स्पेशली 5 तारखेला म्हणजे 5 तारखेला गाडी सुटते ना मुंबईवरून गोव्याला जायला तर ती 4 गाडी कॅन्सल झाली. मग ऑफिसवाले काय बोलले माहिती का सिटिंगच्या ऐवजी तुम्हाला स्लीपर तिकीट मिळाली आहे आणि तीसुद्धा सेम रेटमध्ये. बघा मंडळी काय बोललो मी गाडी कॅन्सल झाली आणि माझी तिकीट सिटिंगवरून थेट आली स्लीपरला. म्हणजे 1000 आणि 1500 रुपये किती फरक आहे बघा. आता तुम्ही स्वतः मला सांगा
की मे महिन्याच्या एंड सीझनमध्ये मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्क ते थेट मडगावपर्यंत 1000 रुपये तिकीट आणि तीसुद्धा स्लीपरने ही जास्त आहे की कमी आहे? तुमचं जे मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा. माझ्या मते तरी ना खूप म्हणजे खूपच रिझनेबल आहे. 1000 रुपयामध्ये स्लीपरने माणूस येतो आणि तेसुद्धा 730 किलोमीटर. हो मंडळी, का मुंबई ते मडगाव हे टोटल ना 730 किलोमीटर हे डिस्टन्स आहे आणि 1000 रुपयाला हा रेट परवडला आहे. विचार करा किती, 1000 रुपये. नॅशनल हायवे 66 या रूटची गाडी आली ती म्हणजे जॉली, जॉली ट्रॅव्हल. वा भाई वा, गोवाळ्यांची दुसरी पावलो ट्रॅव्हल आली. मागून मागून बघा बघा ह्या साईडला. वा भाई वा, एक नंबर. आणि मागून झिंग झिंग बस. वा भाई वा, मुंबईच्या ठिकाणी एवढं गरम होतं आणि या ठिकाणी एवढी थंडी लागते. सकाळी टॉवेल घेऊन जातो, विचार करा. मला वाटलं गरम होईल पण नाही, मजबूत थंडी लागत होती. एवढी थंडी असे हात पाय तुटतो होते. विचार करा, खोटं वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की या रूटने प्रवास करा, कुठला मुंबई पुणे कुठला तेव्हा समजेल. वा भाई वा, जेव्हा गाडी सुटते मुंबईवरून तेव्हा जे आपली हॉटेल लागतात ना जेवण्यासाठी, ते मोस्टली सगळे पुण्याच्या पुढे लागतात किंवा पुण्याच्या भागालीकडे वाकड ठिकाणी. पण जेव्हा गाडी खाली उतरते गगनबावडा घाट आणि चहा नाश्त्यासाठी गाडी थांबवत असेल ना, तर चुकूनसुद्धा 2 पेक्षा जास्त गाडी थांबवत नाही कुठल्या पावलोच्या. आणि याला कारण पण तसं आहे, कारण ऑलमोस्ट जेवढ्या गाडी आहेत ना त्याची डिझाईन सेम आहे. प्लस फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू, साईड व्ह्यू पण सेमच आहे. समजा एका टायमिंगला 5 गाड्या लागल्या तर पॅसेंजर पूर्णपणे कन्फ्यूज होतील की माझी गाडी कुठली आहे, कुठली गाडी माझी आहे, पूर्णपणे कन्फ्यूज होतील. त्यासाठी 2 तर मी जास्त बोललो पण 2 पेक्षासुद्धा 1 गाडी बस आहे किंवा 2 पेक्षा जास्त गाडी लावत नाही एका ठिकाणी. हां, जर ती वोल्वो असेल, स्लीपर असेल तर ठीक आहे, अदरवाईज नो. जी मजा आहे ना ती, वा भाई वा, म्हणजे एका फटक्यात तुम्हाला झोपायला भेटेल. आणि जर अशी स्पेस असेल ना अशी मोकळी मोकळी, वा भाई वा, एक नंबर नाद कळा. तर आपली काही सबस्क्राईबर भाऊकी यायची बोलली होती की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आमची नावं घ्या. त्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे प्रदेश कुडाळकर, पुढे आहे ते म्हणजे पारस माळगावकर, अवधूत मांजरेकर फ्रॉम विलन आंबेडकरवाडी. तर घ्या मंडळी तुमची नाव घेतली एकदम नाद कुळा. तर काल हॉटेलपासून जे बसले होते आपले ड्रायव्हर दादा, त्यांची ड्युटी समाप्त आणि त्यांचं घर इथेच आहे. तर ते आता इथे उतरणार आणि रिटर्न इथे इथंच बसणार. आणि गोव्याला जायला एक ड्रायव्हर आणि लागतो एक क्लिनर, म्हणजे आपण कंडक्टर म्हणतो त्यांना. तर आता ड्रायव्हर दादा सेट झाले आहेत. झोप मस्त आली ना का रात्री? चला ते आता त्यांच्या घरी गेले. आणि पिंगुळीच्या पुढेच मला वाटतं यांचं घर या पिंगुळी पट्टाच आहे, पिंगुळी. आणि हॉटेल साई प्रसाद जिथे ऑलमोस्ट पावलोंच्या कडे लागतात इथे कधी कधी चहा नाश्त्यासाठी संध्याकाळी येताना किंवा इकडून जाताना. पण काय बोलता, गर्दी असते. हॉटेल साई प्रसाद मला वाटतं पिंगुळीच्या पुढेच आहे ना. हा, इथे मंदिर पण आहे. हा बरोबर मंदिर आहे म्हणते इथं झाराप. अच्छा अच्छा. किंवा जर आपला असं असेल मग जांभूळ, नाही हां जांभरमळा. बरोबर जांभरमळ्याचे ते राहतात ते जांभरमळा. मागच्या वेळी जो मी गोव्याला गेलो होतो ना पणजीला ट्रान्सलेट ट्रॅव्हलने, तेव्हा बांधाच्या पुढे जी चेकपोस्ट आहे ना तिकडे सगळे चेक करतात तुमचे 2 डोस सर्टिफिकेट आहे का. आता ह्या ट्रॅव्हलने प्रवास करतोय चेक करतील की नाही काय माहीत नाही. जर चेक करत असतील तुम्हाला अपडेट देईल, किंवा चेक नाही करत असतील त्याचे पण अपडेट देईल.
जस्ट आम्ही आता पास केलंय सावंतवाडी. सावंतवाडीचा जो घाट येतो ना, इन्सुली घाट, तर जे कोण असते इन्सुली, मळगाव, वेतिये, पुढे कुंकेली, तर जरूर एक कमेंट करून कळवा, बिंदास कमेंट करून कळवा. आम्ही एंट्री केली गोवा या राज्यामध्ये. महाराष्ट्रातून गोव्यामध्ये जाताना कुठलीही चेकअप वगैरे किंवा दोन डोस सर्टिफिकेट, तीन डोस सर्टिफिकेट काही लागत नाही. बिंदास तुम्ही आता प्रवास करू शकता बाय रोड NH66. रेल्वेमध्ये मडगाव ठिकाणी चेक करतात की नाही हे तुम्हाला आम्ही अपडेट्स देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. गोवा राज्यामध्ये एंट्री केल्यानंतर पुढचे जे ड्रॉप पॉईंट आहेत ते आहेत म्हापसा पणजी आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे मडगाव. तर ह्या साईडला बघा मंडळी कामकाज चालू आहे. नॅशनल हायवे 66 जो जात ना चौपदरीकरण, या लाईनला पण बघा एक साईड चालू आहे तर एक साईड बंद आहे. आणि इथे पण धुळीचं प्रमाण थोड्या प्रमाणात आहे नाही म्हटलं तरी. बघा आम्ही वरती जातो ना थेट मडगावच्या दिशेने. भलेही मला मिळाली 1000 रुपयामध्ये तिकीट, पण माझ्यासोबत जे आज ट्रॅव्हल करतात ना प्रवास, भले मुंबई ते मडगाव किंवा मुंबई ते म्हापसा पणजी किंवा कणकवली कसाल इत्यादी काही काही, तर त्याचा जो तिकीट रेट असतो ना तो फ्लक्च्युएट असतो, कधी फिक्स नसतो. जर मला 1000 रुपये तर दुसऱ्याला असेल 800 रुपये, तिसऱ्याला असेल 1300 रुपये, 1500 रुपये. त्यामुळे गाडीचा हा जो रेट आहे ना कधीच फिक्स नसतो. तुम्हीसुद्धा या पावलो ट्रॅव्हलच्या बसने प्रवास केला असेल जरूर कमेंट करून कळवा, आणि किती वर्षापासून करताय ते सुद्धा कळवा, आणि कुठला रूट ते पण कळवा. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ना ते पणजी मधलं पावलोचं स्वतःचं पार्किंग. हा संपूर्ण पट्टा या म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये पावलोच्याकडे लागतात स्पेशली, तर स्वतःचं पार्किंग आहे. ह्या साईडला समोर बॅनर पावलोचं आणि इथे लिहिलेलं आहे बघा कोणते कोणते यांच्याकडे आहेत, डेली वोल्वो, मल्टी एक्सेल, त्यानंतर मॅन कोचेस. वा भाई वा, मॅन कोचेस आहेत ना एक नंबर. त्यानंतर लग्झरी सीटर कम स्लीपर अशोक लीलँड हायटेक 2x1 किंग साईज बस. आणि यांचे डेस्टिनेशन पहा, अहमदाबाद, अहमदनगर, औरंगाबाद, बागलकोट, बरोडा, पुढे बेळगाव, बँगलोर, हैदराबाद, इंदोर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, महाबळेश्वर, चेन्नई, हंपी. प्लस यांची बुकिंग ॲपद्वारे होते, पावलो ट्रॅव्हलची स्वतःची ॲप आहे. जर तुम्ही बुकिंग केली तर 7-10% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि ह्या साईडला पाहू शकता एकदम सगळ्यात जुनी बॉडी पावलो ट्रॅव्हलची. बघा ह्या लाईनला इथे उभी आहे, खूप जुनी आहे ॲक्च्युली. जे पूर्ण मला वाटतं पेपर पण संपले असतील ह्या लाईनला. बघा आणि इकडे ह्या साईडला पावलो ट्रॅव्हलची एकदम जुनी बस. आणि याची बॉडी आहे ना ही दामोदर बॉडी. कुठली दामोदर बॉडी? मागच्या वेळी जेव्हा गोवामध्ये आलो होतो ना तेव्हा माझा प्रवास पणजी पण झाला होता. पणजीचे जे बस स्टँड आहे ना पार्किंग तिकडे,
आज पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मी तर जातोच आहे पण तुम्हाला सुद्धा घेऊन चाललोय मडगावला। हा बघा हा समोरचा रस्ता तो मडगाव मंगळूर आणि या साईडला फोंडा। मंडळी फायनली बरोबर आता वाजले 11:30 दुपारचे सकाळचे 11:30 दुपार म्हणतो सकाळचे 11:30 आणि गाडी पोचली आहे मडगाव बस स्टँडवर। माझी जर्नी काल स्टार्ट झाली होती 3:15 दुपारी आता 11:15 संपली म्हणजे 11:30 संपली। तर असं हे संपूर्ण मडगावचं बस स्टँड आहे त्या साईडला कदंबाच्या काही गाड्या आहेत प्रायव्हेट गाड्या आहेत प्लस इथे लक्झरी बसेस त्यामधली ही पावलो ट्रॅव्हल ज्या ट्रॅव्हलने माझा प्रवास झाला इकडे या साईडला जॉली ट्रॅव्हल्स आणि पलीकडे ती म्हणजे विशाल ट्रॅव्हल विशाल अभिषेक। मी तर मडगावमध्ये आहेच आपला दुसरा यूट्यूबर मित्र तो म्हणजे विशाल ईश्वरकर तोसुद्धा काल ट्रेनने आला आहे त्याच्या सबस्क्रायबर भाऊकीसोबत आणि त्याची जी ट्रेन होती वाटतं तिरुनवेली हां तिरुनवेली ट्रेन होती तर त्या ट्रेनने आले मडगावला मीसुद्धा आहे मडगावला। मडगावला येताना तिरुनवेली एक्सप्रेस तर हा एक्सप्लोर करणारच पण मडगावला आल्यानंतर अजून काय एक्सप्लोर करतो ते पण बघूया। मग आजच्या पुरतं एवढंच माझा संपूर्ण प्रवास झाला तुम्ही पाहिलं आपण सगळे एकत्र मिळून आलो मुंबई ते मडगावपर्यंत। मग तुम्हाला असा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक करा नाही आवडलं तर बिंदास डिसलाईक करा। तुम्हीसुद्धा या पावलो ट्रॅव्हलने प्रवास केला असेल कुठला पण रूट असून ते प्रवास केला असेल नक्की तेसुद्धा कमेंट करून कळवा। चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये तोपर्यंत मी भूषण गावडे आजचा व्हिडिओ लॉगआउट करतो। आत्ता आऊ मडगाव पावले पावले पावले।